चल, 2 मिनिटं थांबणार नाही ना, 2 मिनिटं नाही थांबणार ना. एक ताई येत होती बाईक वरती, येते ही इथं अर्धा रस्ता पर्यंत येईल. थांबा मी जरा फोन करतो. या लवकर, वरून एक बस आली. आता काय माहिती कसा काय जाणार. ट्रेन मध्ये बसलोय, तसा बसा भांडून जागा घेऊन शिल्पाला. पण जास्त गर्दी आहे, बाजूला बसाय त्याच्यावर भांडून. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता निघेन थोड्या टाइममध्ये इकडून मुंबईला जायला. तर जायच्या आधी काल आपण ज्या शेकट्याच्या शेंगा काढलेल्या त्या कटिंग करून घेतो, म्हणजे कसं बॅगमध्ये येतील. अशा कटिंग करून घेतोय, अर्धा केलं, अर्धा करतो, म्हणजे कसं बॅगमध्ये न्यायला, बॅगमधून न्यायला इझी पडतील. आणि आपला काय ट्रॅव्हल थोडा लांब आहे, बस बी ट्रेन बीन चेंज करून जायला लागतो आपल्याला. ते बघू आता. आज मुंबईला जायचं आहे, पॅकिंग वगैरे झाली सर्व. हे बघा, तांदूळ नेहमीप्रमाणे आल्यानंतर तांदूळ न तर कण्या घेऊन जातो आम्ही. आणि 2 दिवस राहिलो, बरं वाटलं. आता लगेच नाही निघत आहे, थोडा संध्याकाळची चहा वगैरे घेऊन मग निघू. हा आपला जो व्हिडिओ आहे तो परतीच्या प्रवासाचा होणार आहे. आता मी तुम्हाला जुगाड दाखवतो केलाय मी. जी फणस लावली होती ना, आणली होतो मुंबईवरून घेऊन आणलो आणि लावलेली. तिला अशी बॉटल लावले, अशी आहे ना बॉटल लावले, त्या खाली होल केलेत. तर काय थोडा थोडा पाणी येतो एकदम. आपल्या नळाला पण पाणी यायला सुरुवात झाले, 8-10 दिवस झाले. सकाळचा येतो मॉर्निंगच्या टायमाला. तर आता काय पाण्याचं टेन्शन नाही गावामध्ये. इकडून आहे ना जायचं मन नाही करत, पण काय आपल्याला जावं लागतं. शिल्पा करते चहाची तयारी, गुलाचा चहा करते. आमचा दूध संपलाय, तर आता ब्लॅक टी चं पिता पिणार होतो आम्ही. हा शिल्पा, दूध खतम. बाकीची पण कामं असतात ना इकडं मुंबईला, तर जावं लागतं आपल्याला. बाबा गावाला आपली शेवटची चहा घेऊ आणि निघू. तशा पण गावाला फेऱ्या होतच असतात, म्हणजे मी महिन्यातून 1-2 वेळा तरी येतोच. त्यामुळे काय घराची साफसफाई पण राहते आणि आपले व्हिडिओ पण बनवून होतात, आईभराने गाव पण फिरून होतो, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पण बघायला भेटतात. झाली का चाय? दूध पण बरोबर ऐन टायमाला संपला. हा अजून 2 दिवस सुट्टी पाहिजे होती ना. हा आमचा चहा, हा आमचा मागचा अंगण. आता मी चाय पितोय, तुम्ही पण या चाय पियाला. दादा या चाय घ्या ना.
ఇలా కది కాచి పంచ నా పకడదిల్లాడి बस मनी मैं कुठं बसले चला मित्रांनो निघतो आता चल व्यवस्थित बंद कर वरचं केलं ना व्यवस्थित बंद चल काकीला आणि अण्णांना आवाज देऊन येतो की चाललंय करून घरी अंचु कुठे फुल फोर्स आहे पाण्याला चल निघालो आलो अण्णांना बघून आता निघतोय इथून पम्मे येतो वाटतं सोडायला तुझ्या बॅगा इथं पडल्यात बघून येतो पम्मे आहे काय भाई येते सोडायला हा शिल्पा आता चालत फुल आता भाई आम्हाला सोडून गेला इकडे बस स्टॉपला शिल्पा बसले 4:15 ची गाडी आहे 4:15 4:15 वाजलेतच थोडा टाइम झाला तर होईल त्याला ताईला आणायला काय माहिती तर बस आली लगेच आली तर ठीक आहे ताई नाही तर मग बस जाईल ताईची ताई पेनलाच राहते काकाची मुलगी आम्हाला जायचं मुंबईला ताई इथल्या इथं जाऊ शकते आम्हाला लय टाइम होईल या टायमाला आमच्या बरोबर आहे या कने आहेत आणि बॅग मध्ये कपडे आणि शेकटाच्या शेंगा आणि हा एक बाचका आणि हे काय कासवाची कवटी एसटी आता आले माहिती नाही ताईला भेटेल की नाही एक पण जण नाही आहे म्हणजे फटाफट जाईल आता आणि तिकडून रिटर्न येईल ताई मला असं वाटतं राहणार आहे आता पटपट ताई आली तर ठीक आहे फोन काय लावा तू लगेच येईल आता भाई घेऊन भाईला माहिती आहे टाईम तुला काय वाटतं येईल ताई नाही तर हा येईल ताई आज इकडच
नाही मग सोडून येतील तिला. येईल भाई, येईल घेऊन लगेच. एसटी आली पण अजून भाई का आला नाही. एसटी गेली, 2 मिनिटं थांब. चल चल ते चल, 2 मिनिटं थांबणार नाही ना, 2 मिनिटं नाही थांबणार ना. एक ताई येत होती बाईक वरती येते, ही तर अर्धा रस्त्यापर्यंत येईल. थांब मी जरा फोन करतो. या लवकर थांबवून ठेवले बस तुमच्यासाठीच. चल भाई, अरे दुसरा कुठं आहे? दुसरा. धन्यवाद धन्यवाद. हा पूर्ण खाली आहे. ड्रायव्हर चांगले होते म्हणून थांबले 5 मिनिटं. आता ताई राहिली असते. हा मग काय, आम्हाला वाटलं राहिलीच तर असते. हा बस आली आता काय माहिती कसा काय जाणार. समोरून एक बस आली आता मागे घेतो. आज सुट्टी लाग होता ना. पाटाला गाडी थांबली आता.
आधी गाडी खाली झाली वाटतं. फाटायला जा अर्धी गाडी खाली झाली. बाय रुद्र, बाय शौर्य, बाय बाय ताई. थांब थांब, चल ताई. हा बाय, येतो मग कधी. बाय बाय, केल दरवाजा. आपल्या घरी टेपोला जस्ट पोचलो आम्ही आणि आता गाडी गेली आमची पनवेल. शिल्प ह्या साइडला काय तुम्हाला समजत नाही, आताच गेली आपली गाडी. काय बोलायचं, आपण थोडेसे लेट झालो, 2 मिनिटं लेट झालो. इथं पनवेल गाडी आम्हाला भेटली असती तर 7:30 तिकडून भेटली असते आपल्याला. पनवेल गोरेगाव आताच गेले तर आता काय माहिती पनवेल कधी येते. गाडी आली आता कुठली आहे, आता ही अलिबागला जाईल गाडी वाटत. अलिबागला जाईल असं वाटतंय. हा कुठले पनवेल गाडी मध्ये आता निघेल रोडा. मग पोचलोय पनवेलला, आता चाललोय पनवेल रेल्वे स्टेशनला. आम्हाला काय जी 6:35 आहे तिथं नाही भेटणार आता, आता वडाला बिडाला करत जायला लागणार आहे. बाचका घेतलाय शिल्पाने 5 किलोचा. माझ्याकडे ही बॅग आहे त्याच्यामध्ये शेकटाच्या शेंगा आहेत. पनवेल स्टेशनला पोहोचलो आता आणि आमची ट्रेन गेले. आता आम्हाला जायचं आहे CST पकडून. आता ट्रेनमध्ये बसतोय, तसा बसा भांडून जागा भेटते शिल्पाला. पण जास्त गर्दी आहे, भांडून बसा त्याच्यावर भांडून. आलोच घरी आता, फ्रेश वगैरे झालो आणि ट्रेनमध्ये आमची भांडणं होणार होती पण नाही झाली. दाखवत तुम्हाला काय काय आणले ते गावावरून. शिल्पाने बॅग खोलायला सुरुवात पण केली वाटतं. इथं आपण टमाट्याची घेऊन गेली होती ही भाजी, ती तर आमच्याने संपलीच नाही. ह्याच्यामध्ये काय गेस त्याच्या शेंगा कापल्यात ना, त्या सर्व याच्यामध्ये भरून घेऊन आलो. आख्या आल्या नसत्या आई त्या. या शेंगा अजून हे बघा, या एवढ्या शेंगा घेऊन आले. आता फोनची बॅटरी लो झाले आणि आमची पण, तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.